नमस्कार, कोकण जंगली चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण लंच साठी किंवा डिनर साठी लागणाऱ्या रेसिपीज पाहिल्या आणि आज आपण ब्रेकफास्ट साठी लागणारी रेसिपी पाहणार आहोत, जे की तुम्ही झटपट अशी नाश्त्याला बनवू शकता आणि बनवून खाऊ शकता. तर आता आपण गावने तर बनवता ना पटकन, आणि कधी समजा आपल्या घरात तांदळाचा पीठ नसला तर आता काय करूया नाश्त्याला, तर पटकन गव्हाचं पीठ असतं, मग पटकन गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्याच्यापासून आपण गव्हाच्या पिठाचे डोसे बनवणार आहोत. आज एक युनिक आणि वेगळी रेसिपी आहे. चला तर आता जाऊया किचनकडे. रेसिपीला स्टार्ट करण्याआधी आता आपण इकडे साहित्य पाहून घेऊयात. तर इथं आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 4 चमचे बारीक रवा घेतलेला आहे, 1/2 वाटी दही घेतलेलं आहे, 1/2 चमचा खायचा सोडा, 1 चमचा लिंबाचा रस आणि चवीपुरतं मीठ. आता आपण पहिल्यांदा ना या बाउलमध्ये गव्हाचं पीठ टाकून घेऊया 1 वाटी. त्याच्यानंतर 4 चमचे बारीक रवा घेतलेला आहे ते टाकूया, पूर्ण मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर हा 1/2 वाटी आपण दही टाकूया ह्याच्यामध्ये. त्याला व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि त्या चवीनुसार मीठ टाकूया आणि थोडं थोडं पाणी घालून त्याला एकजीव करून घेऊया. ढोश्याचं पीठ भिजवून घेऊया, अजून थोडं पाणी लागेल, पाणी थोडं थोडं घालायचं. आपला बॅटर असं झालेला आहे, तुम्ही पाहू शकता जी कन्सिस्टन्सी कशी आहे ती, आणि जास्त पातळ पण नाही आणि जाड पण नाही. जसं आपण घावण्याने कसं पीठ भिजवतो तो पातळ असतं, त्याच्यापेक्षा थोडं जाड आहे. ते 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1/2 कप दही आणि 4 चमचे बारीक रवा, तर मला भिजवायला ना 1 ग्लास पूर्ण पाणी लागलेलं आहे. तर आता आपण त्याला 10 ते 15 मिनिट असे साईडला ठेवूया. 15 मिनिट्स लेटर. तर आता आपल्या बॅटरला 10 ते 15 मिनिट झालेले आहे. आता आपण ना 1/2 चमचा खायचा सोडा आणि 1 चमचाभर लिंबाचा रस ह्याच्यावर टाकून घेऊया. मस्त चांगला फसफसलाय, आता ते एकजीव करून घेऊया. अशा प्रकारे आपल्याकडे बॅटर रेडी झालेला आहे आणि आता आपण त्याचे डोसे बनवून घेणार आहोत. तर आता आपलं पॅन तापलेलं आहे, त्याला आपण तेल लावून घेऊया. आता आपण ह्या टिश्यूने तेल पुसून घ्यावे. आता आपण डोसे घालून घेऊया. त्यांना आपण एकदम मंद आचेवर शेकवून घ्यायचं, साईडीन असं तेल सोडूया आपण. आता आपण ना हा काळ कडेल ह्याच्या सोडवून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता इकडे की डोश्याचा कलर वरतून असं चेंज झालेला आहे आणि असं वरतून एक दोन टेम तेल सोडायचं. आणि आता आपण डोसा पलटी करूया. अशा प्रकारे मस्त असा डोशाची वरतून अशी जाळी आलेली आहे, पाहू शकता तुम्ही. तर आता आपण डोशाला पूर्ण पलटी करूया, छान असा कलर आलेला आहे आणि डोसा आपण असा काढून घेऊया. तर पाहू शकतो तुम्ही अशा प्रकारे आपला डोसा रेडी झालेला आहे. त्याचप्रमाणे आपण या बाकीच्या बाटाचे सुद्धा डोसे करून घेऊयात. एकदम मंद आचेवरती केलेले आहे आणि तळ्याला तेल लावून घेते, कारण तवा आपला तापलेला असतो. टिश्यू पेपर पुसून घेते ते. असा केल्यानंतर ना आपला डोसा एकदम मस्त निघतो, पाहू शकता तुम्ही. दहा 15 सेकंड गॅस अशी फास्ट करायची आणि त्याच्यानंतर मग पुन्हा आपण त्याला मंद आचेवरती शेकवून घ्यायची. तर अशा प्रकारे आपले गावाच्या पिठाचे डोसे बनवून रेडी झालेले आहेत. आणि डोसे बनवताना जर तुमच्यासाठी एक टिप देता, जर तुमचे डोसे बनवताना चिपकत असतील ना, तर काय करायचं माहितीये का, आपण जेव्हा तवा तापवून घेतो ना तेव्हा त्याच्यावरती तेल किंवा पाणी भरायचं, टिश्यू पेपरने पुसून घ्यायचा आणि गॅस एकदम मंद याच्यावर ठेवायचे आणि नंतर डोश्याचं पीठ टाकायचं आणि असं पसरवून घ्यायचं.
म्हणजे डोसे एकदम छान होतात, निघतात. बघा जातो बाहेर हॉटेलामध्ये किंवा कुठे डोसे खायला, तर डोसेला बघा तो असं तव्यावरती असं पाणी मारतो, म्हणजे तो तव्याचं तापमान कमी करतो, म्हणजे डोसे छान असे पसरतात. तसेच तुम्ही सुद्धा करून पहा, म्हणजे डोसे तुमचे सुद्धा चिपकणार नाही, छान निघतील. तर हे डोसेची व्हिडिओ तुम्हाला आवडली ना तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.